नमस्कार प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण बी ए प्रथम वर्ष प्रथम सत्राच्या इतिहासात इतिहासाच्या अभ्यासाची साधने आणि त्यातील साहित्यिक साधने किंवा वाङ्मयीन साधने यांच्याबद्दल अभ्यासणार आहोत. वास्तविक इतिहासाचा अभ्यास करीत असताना दोन प्रकारची साधने उपलब्ध होतात, एक भौतिक किंवा पुरातत्वीय साधने आणि दुसरी लिटररी सोर्सेस म्हणजे साहित्यिक साधने. वास्तविक प्राचीन भारतीयांनी सुसंगत ऐतिहासिक माहिती लिहून ठेवलेली आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे विदेशाप्रमाणे भारतात इतिहास ग्रंथ निर्माण होऊ शकले नाहीत अशी एक परिस्थिती दिसत असली, मात्र ती वस्तुस्थिती आपल्याला मान्य करता येत नाही. प्राचीन भारतीय लेखकांची इतिहास लिहिण्याची शैली इतरांपेक्षा भिन्न होती. रामायण, महाभारत, पुराणे, आलेख, ताम्रपट, वंशावळी, प्रादेशिक बखरी, चरित्रकथा हे सुद्धा भारतीयचे इतिहास ग्रंथच आहेत. त्यांचे ऐतिहासिक मूल्य अनेक विद्वानांनी मान्य केले आहे. मोठ्या प्रमाणात धार्मिक व शास्त्रीय साहित्याची निर्मिती भारतीयांनी केलेली होती. या सर्व ग्रंथांमधून तत्कालीन राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाची माहिती आपल्याला उपलब्ध होते. अर्थात हे सर्व साहित्य अध्यात्म, तत्वज्ञान, शास्त्र, साहित्य आणि धर्मग्रंथ म्हणून निर्माण झालेले होते. त्यामुळे या प्रचंड ग्रंथभांडारातून ऐतिहासिक शोधून काढण्याचे काम इतिहास संशोधकांना करावे लागले आणि त्यामुळे याही ग्रंथांना ऐतिहासिक साधने म्हणून उल्लेख आपल्याला करता येईल. प्राचीन साहित्यात धार्मिक ग्रंथांची संख्या फार मोठी होती. अभ्यासाच्या सोयीसाठी आपण साहित्यिक साधनांचे तीन भागांमध्ये विभाजन करणार आहोत. एक धार्मिक साहित्य, दुसरा लौकिक म्हणजे धर्माव्यतिरिक्त असलेले साहित्य आणि तिसरा त्यामध्ये असलेला भाग म्हणजे परकीय प्रवाशांनी केलेले वर्णन. अशा पद्धतीने आपण या वाङ्मयीन साधनांचे तीन भाग करीत आहोत. या धार्मिक साहित्याचे पुन्हा आपण तीन उपप्रकार करणार आहोत, वैदिक, बौद्ध आणि जैन धर्मीय साहित्य. वैदिक साहित्याची माहिती घेत असताना आपल्याला असं लक्षात येते की सिंधू संस्कृतीमधली चित्रलिपी आपल्याला वाचता आली नाही आणि त्याच्यामुळे तिथले साहित्याचे अजून वाचन झालेले नाही. मात्र त्यानंतर भारतात आर्यांची वैभवशाली संस्कृती निर्माण झाली आणि त्यांनी अनेक संस्कृत भाषेतील अनेक ग्रंथे लिहिलेली आपल्याला दिसतात. अगदी चार प्रकारचे वेद, त्यावर आधारलेले ब्राह्मण्यके, अरण्यके, उपनिषदे या ग्रंथांची रचना करण्यात आली. इसवी सन पूर्व 2000 ते इसवी सन पूर्व 800 पर्यंत आर्यांनी जे मौलिक साहित्य निर्माण केले ते हजारो वर्षापर्यंत कंठस्थ पद्धतीने टिकवून ठेवले. विशेष म्हणजे हे सर्व साहित्य संस्कृत भाषेत आहे आणि आर्यांचा सर्व इतिहास या वैदिक साहित्यावर आधारित आहे, कारण आर्य संस्कृतीचे कोणतेही भौतिक पुरावे आपल्याला सापडलेले नाही. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद ही आर्यांची प्रमुख ग्रंथसंपदा होय. हे वैदिक धर्माचे प्रमुख साहित्य होय. त्यापैकी ऋग्वेद हा जगातील पहिला मोठा आणि प्राचीन ग्रंथ असून त्यात 10 मंडल आणि 1028 सूक्त आहेत. त्यामध्ये ईश्वराची स्तुती करणारे श्लोक आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आर्यांचे वास्तव, दाशराज्ञे युद्ध, अनार्यांचा पराभव, प्रशासन पद्धती या सर्वांची माहिती आपल्याला ऋग्वेदातून मिळते. आर्य संस्कृतीच्या नंतरच्या काळात यजुर्वेद, सामवेदाची निर्मिती झाली. यजुस म्हणजे यज्ञ करणे, शास्त्रोत्तर पद्धतीने यज्ञविधी कसा करावा, यज्ञात कोणते मंत्र म्हणावे ही माहिती यजुर्वेदात दिलेली आहे. सामवेदामध्ये 1810 ऋचा असून यज्ञप्रसंगी सुरात मंत्र म्हणण्याच्या 36 पद्धती त्यात सांगितलेल्या आहे आणि भारतीय संगीतामधील सप्तस्वरांची माहितीसुद्धा या वेदात दिलेली आहे. चौथ्या अथर्ववेदात 6000 मंत्र असून त्यात दुःखनिवारक आणि सुखकारक मंत्रांचा समावेश आहे. शूद्रदेवता, बलिदान, जादूटोना, भूतविद्या, अनेक रोग, विविध औषधी यांची माहिती अथर्ववेदात मिळते. त्यानंतर या वेदांच्या आधारावर आरण्यके निर्माण झाली, ब्राह्मण ग्रंथे निर्माण झाली. या ग्रंथातही तत्कालीन राजकीय व्यवस्था, न्यायव्यवस्था, शिक्षा पद्धती, वर्णव्यवस्था, आश्रम व्यवस्था, संस्कार पद्धती, शिक्षण, शेती, व्यापार, उद्योगधंदे यांची विस्तृत माहिती आलेली आहे. ब्राह्मणकालीन म्हणजेच उत्तर वैदिककालीन आर्य संस्कृतीच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक जीवनाचे वर्णन करणारे प्रमुख साधन म्हणून या ग्रंथांचा उल्लेख करता येतो. यज्ञविधी व कर्मकांडाशिवाय
तपश्चर्या करून चिंतनाच्या मार्गाने मोक्ष मिळविण्याच्या प्रयत्नातून वैदिक काळात उपनिषदांचा जन्म झाला. एकूण उपनिषदे 108 होती. विश्वाची उत्पत्ती, मानवी जीवनाचे रहस्य, समाजव्यवस्था, नीतिमूल्ये याबाबतची माहिती आपल्याला या कालखंडात दिसून येते. विशेष म्हणजे या उपनिषदांमध्ये आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे विवेचन अधिक प्रमाणात असलेले दिसून येते. अंतिम सुखाचा मार्ग दाखविणारे उपनिषद हे जगातील श्रेष्ठ तत्त्वज्ञान मानल्या गेलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर आरण्यके आणि वेदांगांमध्ये सुद्धा आपल्याला तत्कालीन समाज जीवनाची माहिती कथानकांमधून मिळत असते. त्यानंतर आपण बघूया रामायण आणि महाभारत ही दोन महाकाव्ये. ही दोन जगप्रसिद्ध संस्कृत महाकाव्ये आहेत. यापूर्वीचे सर्व वैदिक साहित्य बहुतांशी धार्मिक स्वरूपाचे होते, परंतु या महाकाव्यांनी लौकिक जीवनाचे वर्णन केल्याने ती इतिहासाला जास्त जवळची आहेत. पहिल्या प्रथमच भारतीयांच्या ऐतिहासिक जीवनाचे वर्णन आपल्याला या दोन महाकाव्यामध्ये मिळते. महर्षी वाल्मिकींनी निर्माण केलेल्या रामायण या महाकाव्यामध्ये 7 कांड, अनेक अध्याय आणि 24,000 श्लोक आहेत. आणि त्यामध्ये इश्वाकू वंशातील दशरथपुत्र रामाची ऐतिहासिक घटना कथन केलेली आहे. आणि त्यामध्ये राम रावण युद्धाचे वर्णन, आदर्श पुत्र, बंधू, पती, सेवक, मित्र व राजा म्हणून राम, लक्ष्मण, सीता, भरत, हनुमान, विभीषण यांच्या व्यक्तिरेखा प्रभावीपणे रेखाटलेल्या आहेत. राम आणि रावण यांच्यात जे युद्ध झालं त्यावरून आर्य आणि अनार्य संघर्षाची ऐतिहासिक माहिती आपल्याला मिळते. रामराज्याच्या संकल्पनेतून जनकल्याणकारी आदर्श राज्याचे वास्तव स्वरूप प्रकट केले जातात. प्रारंभी केलेल्या इश्वाकू वंशाच्या विस्तृत विवेचनामधून ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती आपल्याला मिळते. आणि त्यामुळे रामकथेच्या माध्यमातून तत्कालीन उत्तर वैदिक समाज जीवनातील सांस्कृतिक जीवनाचा, सामाजिक, आर्थिक व धार्मिक जीवनाचा आढावा घेतलेला आपल्याला दिसतो. आणि हे सर्व चित्र स्पष्ट करताना मानवी जीवनातील आदर्शवादाचे यथोचित स्वरूप महाकवी वाल्मिकीने रेखाटलेले आपल्याला दिसून येते. आणि म्हणून ते इतिहासाचे साधन म्हणून गणले जाते. त्यानंतर दुसरं महाकाव्य आहे महाभारत. या महाभारताची रचना महर्षी व्यासांनी केलेली आहे. त्याचे मूळ नाव जय असे होते. त्यामध्ये 18 पर्व असून 1,00,000 श्लोक संख्या आहे. त्यामध्ये कौरव आणि पांडव यांच्यातील युद्धाचा इतिहास कथन केलेला आहे. आणि हा इतिहास कथन करीत असताना आर्यवर्तातील अनेक राज्यांची तपशीलवार माहिती या मौलिक ग्रंथामधून मिळते. या वंशविस्तारातील बरेच राज्यकर्ते ऐतिहासिक असल्याचे आपल्याला दिसून येते. इसवीसनपूर्व 2000 ते इसवीसनपूर्व 600 पर्यंतचा राजकीय इतिहास महाभारताने कथन केलेला आहे. युद्ध हा महाकाव्याचा केंद्रबिंदू आहे. आणि एकाच वंशातील कौरव पांडव संघर्षाच्या रूपाने मानवी प्रवृत्तीचे दर्शन आवी आपल्या या महाकाव्यात घडते. आणि त्याशिवाय मानवी स्वभावातील द्वेष किंवा मानवी स्वभावाचे मूळ गुजे गुण आहेत त्याचंसुद्धा व्यासमुनींनी अतिशय प्रभावीपणे चित्रण केलेलं आपल्याला दिसून येते. राजांची कर्तव्य, पात्रता, अधिकारी, मंत्री, कायदा, न्याय, युद्धपद्धती, लष्कर, राजनीती, परराष्ट्र धोरण, विवाह पद्धती, स्त्रियांचा दर्जा, धर्मकल्पना, अर्थस्थितीची इतिहासपूरक माहिती आपल्याला या महाकाव्यातून मिळत असते. आणि त्यामुळे बुद्ध काळापर्यंतचा महत्त्वपूर्ण इतिहास महाभारतातून उपलब्ध होतो. आणि म्हणून त्याचाही इतिहासाच्या अभ्यासाचे साधन म्हणून उपयोग होतो. विद्यार्थी मैत्रिणींनो, इतिहासाच्या अभ्यासातील धार्मिक साधनांमध्ये पुराणांना सुद्धा महत्त्वाचे स्थान आहे. सामान्यत इसवीसनपूर्व 600 ते इसवीसन 500 पर्यंतच्या कालावधीत 18 पुराणे आणि 18 उपपुराणे निर्माण झालेली आपल्याला दिसतात. आणि याच्यामध्ये वेळोवेळी भर पडत गेलेली आपल्याला दिसतात. त्यामध्ये भारतीय धर्मकला, धर्मकल्पना, संस्कार, देवता, कर्मकांड, पूजा अर्चा, व्रतवैकल्य, भक्तिमार्ग, तीर्थक्षेत्र, रूढी परंपरा, चालीरीती या सर्वांचे वर्णन अतिशय व्यवस्थित स्वरूपात मिळते. त्यामुळे या काळामध्ये निर्माण झालेले शैव वैष्णव पंथ, वैदिक धर्मात झालेले परिवर्तन त्याचबरोबरने बरेच राजवंश आणि राज्यकर्ते यांचीसुद्धा या ग्रंथातून माहिती मिळते. आपण बघतो की विष्णू पुराणामध्ये मौर्यांचा, वायुपुराणामध्ये पहिल्या चंद्रगुप्ताचा, मत्स्यपुराणांमध्ये सातवाहनांचा इतिहास सापडतो. म्हणजे प्राचीन भारतातील जी राजघराणी इतिहासामध्ये उल्लेखला गेलेली नव्हती त्यांचा उल्लेख इथे आपल्याला सापडतो. आणि त्यामुळे त्या राजांच्या
वंशावळीसुद्धा यामध्ये आपल्याला सापडतात. विशेषतः काही पुराणांनी भारतावर ज्या परकीयांनी आक्रमण केलेले आहेत त्यामध्ये ग्रीक, शक, कुशाण, पहलव, हुन यांचीसुद्धा माहिती दिलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून अनेक इतिहास लेखकांनी देखील ऐतिहासिक साधन म्हणून पुराणांचे महत्त्व प्राप्त मान्य केलेले आहे. पण काही पुराणांमध्ये अतिशयोक्ती, काल्पनिकता आणि दंतकथा असल्याने त्यातून विश्वसनीय इतिहास शोधून काढावा लागतो. तरीसुद्धा भारताचा मोठा राजकीय इतिहास पुराणांनी समोर आणला आहे हे आपल्याला मान्य करावे लागते. विद्यार्थी मैत्रिणींनो, त्यानंतर वैदिक कालखंडाशी संबंधित असलेले सूत्र, स्मृती आणि षडदर्शने ही सुद्धा इतिहासाची साधने म्हणून आपल्याला उपयोगी ठरू शकतात. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला लक्षात येते की सूत्र म्हणजे दोरा. सूत्रग्रंथ प्रकार हा वेदांगाचाच एक भाग होता. गृहसूत्र, धर्मसूत्र, स्रोतसूत्र, शुल्वसूत्र, आपस्तंभसूत्र, बौद्धायन सूत्र, गौतम धर्मसूत्र हे प्रमुख सूत्रग्रंथ आपल्याला दिसून येतात. आणि त्यामधून वैदिककालीन, विशेषतः उत्तर वैदिककालीन सामाजिक, आर्थिक, धार्मिक जीवनाची माहिती मिळते. त्यामध्ये विवाहाचे 8 प्रकार, संस्कार, गृहस्थाश्रम, वर्णव्यवस्था या सर्वांचे वर्णन मिळते. धर्मसूत्रांमध्ये दिवाणी कायद्याची माहिती मिळते. पूर्वी धर्म म्हणजे कायदा व कायदेशीर वर्तन म्हणजेच धर्माचरण असे कायद्याचे स्वरूप होते. त्या दृष्टीने सूत्रसाहित्यामध्ये धर्माचरणाचे नियम सांगताना प्राचीन कायदा पद्धतीसुद्धा सांगितल्या गेलेली आपल्याला दिसते. वैदिक धर्माचे स्वरूप वेगळ्या पद्धतीने व्यक्त करण्यासाठी स्मृतिग्रंथांची निर्मिती झाली. त्यांना धर्मशास्त्र असेही म्हणतात. धर्म, कायदा, न्याय, शिक्षा, कर, राजाची कर्तव्य, अधिकार, समाजव्यवस्था, सामाजिक व नीतिनियमाचे विवेचन स्मृतिग्रंथात आहे. हिंदू कायद्याचा उगम या धर्मशास्त्रामधून झाला आणि त्यामुळे नारद, पाराशर, याज्ञवल्क्य, बृहस्पती, विष्णू आणि मनुस्मृती हे मुख्य स्मृतिग्रंथ आहे. आणि त्यावरूनसुद्धा आपल्याला तत्कालीन प्रशासन व्यवस्था, समाजाची कर्तव्ये, वर्णव्यवस्था, कायद्याचे प्रकार, स्त्रियांचा दर्जा, कृषी व्यवस्था, शिक्षण पद्धती या सर्वांची माहिती मिळते. आणि एका प्रकारे वेद, उपनिषद आणि गीतेमध्ये वर्णलेल्या आध्यात्मिक तत्वज्ञानाचे सखोल चिंतन करण्यासाठी 6 दर्शनशास्त्रसुद्धा निर्माण झालेली आहे. त्यामध्ये कनादाचे वैशेषिक, गौतमाचे न्याय, कपिलमुनीचे सांख्य, जैमिनीचे मीमांसा, पतंजलीचे योग, बादरायनचे उत्तर मीमांसा किंवा वेदांत ही षडदर्शने आहेत. त्यात तर्कशास्त्र, योगशास्त्र, अनुसिद्धांत, सृष्टीची उत्पत्ती या सर्वांची चर्चा केलेली आहे. या दर्शनामधून भारतीयांच्या आध्यात्मिक तत्वज्ञानाची आपल्याला माहिती मिळते. आणि ऐतिहासिक दृष्टीने त्यामध्ये विशेष माहिती नसली तरी त्याचा साधन म्हणून काही प्रमाणात उपयोग करता येतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मैत्रिणींनो, या पॉईंट्समध्ये आपण वैदिक कालखंडातील जे साहित्य आहे त्या साहित्याचा इतिहासाची साधने म्हणून कसा उपयोग होईल याचं वर्णन आपण केलेलं आहे. त्यामध्ये 4 वेद, ब्राह्मण ग्रंथे, आरण्यके, उपनिषदे, महाकाव्ये, पुराणे, उपपुराणे, सूत्रसाहित्य, स्मृतीसाहित्य आणि 6 प्रकारचे दर्शन साहित्य यांचा उल्लेख आपण केलेला आहे. त्यानंतर बौद्ध आणि जैन धर्माचं साहित्याचा सुद्धा धार्मिक साहित्यामध्ये इतिहासाच्या अभ्यासाचे साधन म्हणून उपयोग होतो. विशेषतः वैदिक धर्माप्रमाणे बौद्ध साहित्याचीही मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली आणि बहुतांशी ग्रंथ बौद्ध धर्मग्रंथ पाली भाषेत असून काही संस्कृतमध्ये आहे. प्रामुख्याने त्रिपिटक हे बौद्ध धर्माचे प्रमुख ग्रंथ भांडार आहे. विनयपिटक, सुत्तपिटक आणि अभिधम्मपिटक हे असे 3 त्या प्रकार असून त्यामध्ये बौद्ध धर्माचे तत्वज्ञान आणि त्या काळातील समाज जीवनाची माहिती आपल्याला मिळू शकते. त्याशिवाय त्याला अनुसरून अनेक ग्रंथांची निर्मिती त्या काळात झालेली आहे. बुद्धाच्या पूर्वजन्मीच्या सांगितलेल्या 549 कथांचा संग्रह जातक कथा म्हणून प्रसिद्ध आहे. या कथा काल्पनिक असल्या तरी त्यातून बौद्ध काळातील राजनीती, समाजजीवन, धार्मिक स्थितीची माहिती आपल्याला मिळते. ग्रीक राजा मिनँडर आणि भिक्षू नागसेन यांच्या संवादामधून मिलिंदपन्ना हा ग्रंथ जन्माला आला. त्यात बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा आपल्याला दिसून येते. त्याशिवाय बुद्धघोष, आनंद, नागार्जुन, धम्मपाल, सुबंधू आणि अश्वघोष यांनी निर्माण केलेले संस्कृत भाषेतील बौद्ध धर्मग्रंथ सुद्धा आपल्याला महत्त्वाचे, अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. दीपवंश आणि महावंश हे सिलोनी भाषेतील बौद्ध ग्रंथ आपल्याला अभ्यासासाठी महत्त्वाचे आहे. ललित विस्तार, बुद्ध चरित्र, महापरिनिर्वाण सूत्र, दिव्यावदान, अशोक वदनमाला, मंजुश्री मूलकल्प हे ग्रंथ बौद्ध धर्माच्या इतिहासाच्या अभ्यासाचे साधन म्हणून महत्त्वाचे मानले जातात. हे
साहित्य जास्तीत जास्त धार्मिक स्वरूपाचे असले तरी त्यामधून मात्र आपल्याला तत्कालीन समाज जीवनाची, राजकीय जीवनाची माहिती मिळते. त्यानंतर जैन धर्माच्या साहित्याचा जर विचार केला तर बौद्ध धर्माच्या तुलनेत जैन ग्रंथांची संख्या मर्यादित आहे. या धर्मात अनेक साहित्य, मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्माण झाले पण ते धार्मिक स्वरूपाचे अधिकांश असल्याचे आपल्याला दिसून येते. जैन वाङ्मय अर्धमागधी संस्कृत आणि अपभ्रंश लोकभाषेमध्ये आहे. भद्रबाहू, हरिभद्रस्वामी, शांतीसुरी, नंदीमित्र, अभयदेव, देवेंद्रगणी, सुधर्मा, स्थूलभद्र, सिद्धसेन, आचार्य हेमचंद्र यांनी जैन साहित्याची निर्मिती केली. जैन साहित्याला अंग, आगम किंवा पूर्व असे नाव आहे. एकूण 14 अंगग्रंथ असून त्यापैकी 12 उपलब्ध आहे आणि त्या आगमग्रंथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय घेऊन लेखन करण्यात आलेले आहे. याशिवाय उत्तरोत्तर काळामध्ये अनेक जैन आचार्यांनी तर्कशास्त्र, व्याकरणशास्त्र, शब्दकोश, इतिहास, योग या विषयावर ग्रंथ लिहिलेले आपल्याला दिसून येते. हेमचंद्राचे परिशिष्ट पर्व, भद्रबाहू चरित्र हे 2 ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्याशिवाय कथाकोश, अभिधान चिंतामणी, भगवती सूत्र, कालिका पुराण, तीर्थकल्प, महावीर चरित्र, आराधना कथा, आवश्यक सूत्र या सर्व साहित्यामधून जैन धर्माची आणि त्या काळातील समाज जीवनाची माहिती मिळते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मैत्रिणींनो, प्राचीन भारताच्या धार्मिक ग्रंथांमधून, साहित्यामधून सुद्धा आपल्याला इतिहास समजून घेता येऊ शकतो. आता साहित्यिक साधनांचा दुसरा प्रकार म्हणजे लौकिक साहित्य, म्हणजे जे धर्माव्यतिरिक्त साहित्य आहे त्याला लौकिक साहित्य म्हणतात. त्यामध्ये कथा, काव्य, नाटक, शास्त्रीय ग्रंथ, विविध विषयाचे अनुसरण लिहिलेले ग्रंथ या सर्वांचा त्यामध्ये समावेश होतो. प्राचीन भारतात अनेक प्रतिभाशाली साहित्यिक होऊन गेले. त्यांनी साहित्याच्या विविध क्षेत्रात अभिजात अशा प्रकारची साहित्यकृती निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये कथा हा अतिशय पुरातन प्रकार आहे. त्यामध्ये दंतकथा, कल्पित कथा, पुराण कथा, उपदेश कथा, ऐतिहासिक कथांचा समावेश होतो. आता उदाहरणार्थ काय तर बुद्धचरित्र सांगणाऱ्या जातक कथा, विष्णू शर्माच्या पंचतंत्र कथा, गुणाढ्याच्या बृहत्कथा संग्रह, ईसापनीती, क्षेमेंद्रचा बृहत्कथा मंजिरी, जैन साहित्यातील कथा सरिस्सागर हे प्राचीन कथासंग्रह लोकप्रिय होते. त्याचप्रमाणे वैदिक ग्रंथ, उपनिषदे, रामायण, महाभारत आणि पुराणातील विविध कथांमधून भूतकालीन इतिहासाचे व लोकजीवनाचे दर्शन घडते. मानवी स्वभावाचे प्रतिबिंब या कथांमधून आपल्याला उमटलेले दिसते. याच काळात अनेक महाकवींचा उदय झालेला होता. कालिदासांचा मेघदूत, कुमार संभव, ऋतुसंहार, रघुवंश या संस्कृत महाकाव्यातून मौर्य, शुंग, गुप्त आणि वाकाटककालीन परिस्थितीचे चित्रण आढळते. सातवाहन राजा हाल याने गाथा सप्तशती हा प्राकृत भाषेतील ग्रंथ रचला. वेद, महाकाव्य, पुराणे यातल्या कथांमधून सुद्धा आपल्याला समाज जीवनाची माहिती मिळते. भवभूती, विशाखादत्त, भास, शूद्रक, भारवी, माग, दंडी, हर्ष, कालिदास हे प्रसिद्ध नाटककार आणि कवी होते. देवी चंद्रगुप्तमधून आपल्याला चंद्रगुप्त विक्रमादित्याची माहिती मिळते. तर भास नावाच्या लेखकाच्या स्वप्न वासवदत्ता नाटकामधून आपल्याला उज्जयिनीच्या राजाची माहिती मिळते. तर कालिदासाच्या मालविका अग्निमित्र या ग्रंथामधून शुंग घराण्याची माहिती आपल्याला मिळते. त्याशिवाय कालिदासाचं अभिज्ञान शाकुंतलम नावाचं जे ग्रंथ आहे ते सुद्धा इतिहासाचे अभ्यासाचे साधन म्हणून त्याचा उपयोग होतो. या पौराणिक नाट्यकाव्यामधून तत्कालीन प्रशासन, न्याय, शिक्षा, कायदा, अर्थस्थिती, समाजजीवन, धार्मिक परिस्थिती आणि सांस्कृतिक प्रगतीची माहिती मिळते. हे झालं कथा, काव्य आणि नाटकाविषयी. याशिवाय प्राचीन काळामध्ये विविध विषयावर शास्त्रीय ग्रंथ सुद्धा लिहिल्या गेलेले आहेत. वैदिक काळापासून राज्यशास्त्र, युद्धशास्त्र, शिल्पशास्त्र, स्थापत्यशास्त्र, शरीरशास्त्र, धातुशास्त्र आणि विविध प्रकारच्या ललितकलेच्या क्षेत्रातील साहित्य निर्माण झाले. कौटिल्याने राजनीतीवर अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये मौर्य काळातील प्रशासन, राजनीती याची पुरेपूर माहिती मिळते. त्याशिवाय कामंदकाचे नीतीसार, शुक्राचार्यांची शुक्रनीती आणि महाभारतातील शांती पर्वामध्ये प्राचीन राजनीतीची माहिती आपल्याला मिळते. गणराज्य, शिक्षण पद्धती आणि व्यवसायाची माहिती पाणिनीच्या अष्टाध्यायी नावाच्या ग्रंथात आपल्याला मिळते. म्हणजे अशा प्रकारे हे जे विविध विषयावर लिहिलेले ग्रंथ आहेत त्यामध्ये पतंजली मुनीच्या योगाभ्यास, कनादाचं वैशेषिक दर्शन, गौतमाचं न्यायदर्शन यामध्ये सुद्धा आपल्याला तत्कालीन समाज जीवनाची माहिती मिळते. भास्कराचार्याने लिहिलेले आर्यभट्टीय, वराहमिहिर याने लिहिलेले गणित, ज्योतिष आणि खगोलशास्त्रावरील ग्रंथ, आयुर्वेद, धनुर्वेदशास्त्र, गांधर्ववेदशास्त्र ज्याला संगीतशास्त्र म्हणता येईल, शिल्पवेद
या शास्त्रांवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर ग्रंथ लिहिले गेले आणि या सर्व मौलिक ग्रंथातून प्राचीन काळातील शास्त्रीय आणि सांस्कृतिक प्रगती आपल्याला माहीत होते. म्हणजे याचा अर्थ असा होतो मुलींनो की भारतीयांनी हा एक जो समज आहे की फक्त धार्मिक साहित्य प्राचीन काळात निर्माण झाले हा समज यामुळे खोटा ठरतो. धार्मिक साहित्याबरोबर लौकिक साहित्य फार मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले आहे. याशिवाय भारतातील इतिहास पुरुषांनी नाविन्यपूर्ण आणि विविधांगी ग्रंथरचना केलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने कल्हण कवीचा राजतरंगिणी नावाचा लेख आहे, हे पुस्तक आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. बाणभट्टाचे हर्षचरित्र महत्त्वाचं, अश्वघोषाचे बुद्धचरित्र, जयसिंहाचे कुमारपाल चरित्र, त्यानंतर मेरुतुंगाचा प्रबंध चिंतामणी, सोमेश्वराचा कीर्तिकौमुदी हे ग्रंथसुद्धा त्या त्याकालीन राजकीय जीवनाचे वर्णन करू शकतात आणि म्हणून अनेक इतिहासकारांनी या ग्रंथांचे दाखले गेलेले आपल्याला दिसून येतात. यांना आपण एक प्रकारे चरित्र ग्रंथ असंही म्हणू शकू. भारतीय इतिहासाचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे कल्हणचा राजतरंगिणी होय. या लेखकाने पूर्वीच्या अनेक ग्रंथाचा आधार घेऊन इतिहास ग्रंथ रचलेला आहे आणि त्यामध्ये काश्मीरचा इतिहास दिलेला आहे. अगदी मौर्य काळापासून विविध राजघराण्याची माहिती त्यामध्ये दिलेली आहे. त्या राजतरंगिणी या ग्रंथावरून आपल्याला तत्कालीन प्रशासन व्यवस्था लक्षात येते आणि म्हणून भारतीय इतिहास लेखकांना इतिहास लेखनाचे ज्ञान नव्हते अशी टीका करण्यासाठी करणाऱ्या लोकांसाठी हे ग्रंथ अतिशय चोख उत्तर असल्याचे आपल्याला दिसते. त्यानंतर साहित्यिक साधनांचा तिसरा उपप्रकार म्हणजे परकीय साधने, म्हणजे फॉरेन अकाउंट्स आहेत. भारतीय साधनांचे परकीय आणि स्वकीय असे दोन प्रकार पडतात. इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून भारतीयांचा परकीयांशी संबंध येत गेला. आक्रमण, व्यापार, प्रवास, राजनीती, राजदूत, धर्मप्रसार आणि धर्माभ्यास अशा विविध माध्यमातून अनेक परकीय भारतात आले. इराणी, अफगाण, ग्रीक, रोमन, चीनी, तिबेटी, शक, पहलव, इंडो ग्रीक, कुशाण, हून, इस्लाम या लोकांचा भारताशी संपर्क आला आणि या सर्वांनी भारताविषयीची बरीच माहिती आपल्या प्रवास वर्णनात लिहून ठेवलेली आहे आणि तीसुद्धा आपल्याला इतिहासाचे विश्वसनीय साधन मानता येते. कारण परकीय लेखन हे पूर्वग्रहरहित आणि समकालीन असल्याने त्याला आपण विश्वसनीय मानू शकतो. आणि विशेष म्हणजे त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने हिरोडोटसचा उल्लेख करता येईल. कारण हिरोडोटसने आपल्या पुस्तकामध्ये चंद्रगुप्त मौर्याचा उल्लेख दिलेला आहे. त्या चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये मॅगस्थेनिस नावाचा ग्रीक वकील होता. त्याच्या इंडिका नावाच्या ग्रंथात मौर्य प्रशासन आणि समाजजीवनाची आपल्याला पूर्ण माहिती मिळू शकते. त्यानंतर भूगोलतज्ञ टॉलेमीने जिओग्राफी या नावाच्या ग्रंथात सातवाहन घराण्याची माहिती दिलेली दिसते. प्लिनीने नॅचरल हिस्ट्रीमध्ये हिंदुस्थानच्या भूगोलाचे वर्णन केलेले आहे. तर पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या प्रवास वर्णनामध्ये भारताची भौगोलिक आणि सांस्कृतिक माहिती आपल्याला मिळू शकते. त्याशिवाय इराणी आलेख इतिहास ग्रंथात भारतीय इतिहासाचे उल्लेख सापडतात. स्टॅबो, प्लुटार्क, पेरिक्लस, एरियन, जस्टिन, डायमेकस या विविध ग्रीक रोमन लेखकांच्या वृत्तांमधून प्राचीन भारताचा इतिहास उपलब्ध होतो. आणि विशेष म्हणजे कनिष्काच्या काळापासून भारत चीन धार्मिक दृष्टीने संबंध निर्माण झाले आणि मग त्यानंतर फायन, युएन सेंग, इसिंग आणि कुमारजीव हे चीनी प्रवासी भारतात आले. त्यांनी अनेक बौद्ध ग्रंथ मायदेशी नेऊन भाषांतरित केले. चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या काळात फायन भारतात आला आणि 15 वर्ष भारतात तो राहिला. त्यानंतर हर्षवर्धनाच्या काळात युएन सेंग भारतात 11 वर्ष राहिला आणि त्याने सियुकी नावाचा ग्रंथ लिहिला. त्याने तर दक्षिण भारतातल्या अनेक राजांना भेटी दिल्या. या राजघराण्यासह हर्षाची राजव्यवस्था, धार्मिक धोरण, नालंदा विद्यापीठाचे वर्णन त्यांनी केलेले आहे. 7व्या शतकात आलेल्या इत्सिंगने हर्षोत्तर भारताच्या राजकीय स्थितीचे चित्रण केलेले आहे आणि त्यामुळे सुद्धा हे धर्मग्रंथ हे ग्रंथ इतिहासाच्या अभ्यासाचे साधन म्हणून उपयोगी ठरतात. त्यानंतर 712 जेव्हा मोहम्मद बिन कासिमने सिंधवर स्वारी केली भारतात इस्लामांचा प्रवेश झाला. या इस्लामी शासकांनी सुद्धा भारताविषयी माहिती लिहून ठेवलेली आहे. अल्बेरुनीच्या तहकीक ए हिंद या ग्रंथामधून प्राचीन भारतीय समाजजीवनावर प्रकाश पडतो. त्यानंतर सुलेमाचा सिलसिला उल तवारीक, मिनाउद्दीनचा तवकाते नासिरी, अलाविलादुरीचा किताब फुतू उलदान अशा प्रकारचे हे जे ग्रंथ आहेत या ग्रंथामधून सुद्धा इतिहासाची माहिती मिळते. काही तिबेटी इतिहासकारांनी सुद्धा बौद्ध धर्माचे विवेचन केलेले आपल्याला दिसतात आणि या सर्व वैशिष्ट्यावरून आपल्याला असं सांगता येईल की प्राचीन भारतीय इतिहासाला एक जी परंपरा होती ती साहित्यिक साधनांमध्ये सुद्धा होती आणि म्हणून इतिहासाच्या अभ्यासाचे साधन म्हणून साहित्यिक साधनसुद्धा तेवढीच महत्त्वाची मानली जातात. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, या साहित्यिक साधनांचा अभ्यास करताना त्याची विश्वसनीयता थोडीशी तपासून पाहणे आपल्याला गरजेचे आहे. कारण साहित्यिक
साधने ही कधी कधी परावर्तित होण्याची किंवा त्याच्यामध्ये अतिरंजकता असण्याची शक्यता असते. आणि म्हणून जेव्हा इतिहासाचा विद्यार्थी या नात्याने आपण त्याचा अभ्यास करणार आहोत, तेव्हा तो अभ्यास मात्र निष्पक्ष पद्धतीने, निरपेक्ष वृत्तीने करणे गरजेचे आहे, जेणेकरून इतिहासाच्या अभ्यासाची साधने हा जो भाग आहे या भागामधून आपण पूर्णपणे माहिती घेऊ शकूया. या दृष्टीने आपण या विषयावर चर्चा केलेली आपल्याला दिसून येते.